नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी सी सीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे ग्राफिकल मेथड फॉर पॅरेलल फोर्स सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये याच्यावर एक 4 मार्काचं प्रॉब्लेम ग्राफिकलचं आणि हेच प्रॉब्लेम ॲनालिटिकलनं 4 मार्काचं, असे 8 मार्कासाठी हा टॉपिक येणार आहे. तर नक्की हे प्रॉब्लेम तुम्ही करून जा, अशाच प्रकारचा प्रॉब्लेम तुमच्या एक्झाममध्ये येणार आहे, फक्त नंबर चेंज होतील बस. आणि आता आपण हे प्रॉब्लेम सोडवणार आहोत. बघा, फाइंड द ग्राफिकल द पोझिशन ऑफ रिझल्टंट फॉर द पॅरेलल फोर्स सिस्टीम ॲज शोन इन फिगर. आता आपल्याला रिझल्टंट काढायचं आहे, याची पोझिशन दाखवायची आहे ग्राफिकल मेथडनं. सेम प्रॉब्लेम ॲनालिटिकलनं पण येणार आहे आणि सेम प्रॉब्लेम ग्राफिकलनं पण येणार आहे, असे 4 2 8 मार्क्स आहेत. ॲनालिटिकल मेथडचं तर मी याच्या आधी शिकवलेलं आहे तुम्हाला, आता फक्त आपण या व्हिडिओमध्ये ग्राफिकल मेथडनं हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं ते बघणार आहे. तर बघा, हे डायग्राम गिवन दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वात आधी आपल्याला स्पेस डायग्राम काढायची आहे. कुठली डायग्राम काढायची आहे? स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम अत्यंत सोपी आहे. एक अशी एक लाईन ओढायची वर, एकदम वर शेवटला, म्हणजे की 4-5 सेंटीमीटर सोडून समजा, एक लाईन अशी ओढली. त्याच्यानंतर बघा, हे 2 मीटर आहे, नंतर 1 मीटर आहे आणि 2 मीटर आहे. तर इथं आहे की नाही आपलं हे रोलर स्केल आहे, तर याच्यामध्ये डिस्टन्स घेऊन घ्यायचं. पहिला पॉईंट एखादा एक पकडायचा, इथं कन्सिडर एक पॉईंट. नंतर बघा, पहिल्या फोर्सपासून तर दुसऱ्या फोर्सपर्यंतचं डिस्टन्स किती मीटर आहे? 2 मीटर. तर इथं घेतला आपण 2 मीटर. 2 मीटर म्हणजे की 2 सेंटीमीटर घेसाल तुम्ही. किती घेसाल? 2 सेंटीमीटर. इथं स्केल घेऊ आपण. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. आता इथं स्केल घ्यायची आहे, तर इथं 2 मीटर. 2 मीटर म्हणजे कसं येईल? पहिली एक अशी एक लाईन वरसाल तुम्ही, हे अशी एक फोर्स हा अप चालला, इथं लिहिसाल तुम्ही 20. हे जे अंदाज आहे, हे अंदाजे वरसाल, हे जे लाईन आहे हे असे अंदाजे, म्हणजे की हे किती डिस्टन्स आहे हे असं काउंट करायची काही गरज नाही आहे. फक्त आता बघा, हे 2 मीटर आहे, तर हे आता आपण 2 मीटर म्हणजे की 2 सेंटीमीटरवर काउंट करूया, म्हणजे इथं येणार. म्हणजे असं थोडस दूर घेतो, हा आहे 40 डाउनवर्ड. हे डिस्टन्स ॲक्युरेट, म्हणजे की तुम्ही 2 बॉक्स म्हणजे 2 सेंटीमीटर वरसा. नंतर आहे 1 सेंटीमीटर, मग नंतर अपवर्ड, तर हे येणार आहे 1 सेंटीमीटर. हे झाला 1 सेंटीमीटर. आणि डबल आहे 2 मीटर, म्हणजे की 2 सेंटीमीटर. एक हा अपवर्ड चाललेला आहे 30 न्यूटन, आणि हा डाउनवर्ड चाललेला आहे 50 न्यूटन. या डायग्रामला म्हणतात स्पेस डायग्राम. हे कोणती डायग्राम झाली? स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम 2 मीटर, 1 मीटर आणि 2 मीटर, हे डिस्टन्स ॲक्युरेट घ्यायचं. आणि बाकीचे जे हे असे लाईन्स ओढल्या, हे छोट्या छोट्या घेऊन घ्यायच्या. त्याच्यानंतर बघा, हे जे लाईन्स आहे याला तुम्ही असं डॉटेड 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 असे थोडंसं समोर आणायचं, डॉटेड डॉटेड. नंतर डॉटेड 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 थोडंसं ओढायचं, हे असे डॉटेड. हे झाली तुमची स्पेस डायग्राम. आता फनिक्युलर पॉलीगॉन. पण त्याच्या आधी आपल्याला एक व्हेक्टर डायग्राम काढावी लागेल. त्याच्या आधी काय काढावं लागेल? व्हेक्टर डायग्राम. तर बघा, आता व्हेक्टर डायग्राम कशी काढतात. आता हे तर एका साईडला झालं एका कोपऱ्यात, तर इकडल्या एका साईडला व्हेक्टर डायग्रामसाठी एक अशी लाईन ओढून काढायची स्ट्रेट. अशी स्ट्रेट लाईन अशी ओढली. त्याच्यानंतर कन्सिडर करायचं, आता याला नाव द्यायचे आहे सर्वात आधी आपल्याला. पहिल्याला नाव देऊ आपण ए, दुसऱ्याला नाव दिला बी, सी आणि डी. ए बी सी डी, आणि इथं एक ना एखादा नाव देऊन देऊ ई. ए बी सी डी प्रत्येक याच्यात आहे बघा, ए बी सी डी आणि ई. आता बघा, पहिला जो आहे एक डॉट घेऊन घ्यायचा, इथं पण स्केल घ्यायची. आता इथं पण स्केलची गरज आहे. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आता बघा, हे 20 न्यूटन आहे, हे 40 न्यूटन आहे, 30 आहे, 50. तर 1 सेंटीमीटर बरोबर 10 न्यूटन घेतला. 1 सेंटीमीटर बरोबर 10 न्यूटन. आता बघा, हा 20 न्यूटन कुठं चालला? वर चालला. तर इथून आहे कधी 20 न्यूटन वर, म्हणजे आता 1 सेंटीमीटर बरोबर 10 न्यूटन, म्हणजे की इथं किती येणार? 2 सेंटीमीटर येणार. इथे गेला समजा, हा इथं नाव दिला तर आपण ए, हा गेला बी, गेला वर 2 सेंटीमीटर. पहिले एक पॉईंट घेतला, डिसाईड केला. त्याच्यानंतर हा अप आहे 20 न्यूटन, म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 न्यूटन आहे, तर वर किती जाणार? 2 सेंटीमीटर बी. त्याच्यानंतर आता बी पासून हा किती आहे? 40 सेंटीमीटर. आता 40 न्यूटन हा कुठं कसा चालला? डाऊनवर्ड. म्हणजे 4 सेंटीमीटर जे घेसाल तुम्ही बी पासून डाऊनवर्ड घेसाल. हे 2 झालं आणि इथं येईन, इथं इथं येईन सी.
टोटल एवढं डिस्टन्स किती होऊन जाईल 4 सेंटीमीटर. बघा आता मी तुम्हाला मार्किंग पण करून दाखवतो. ही अशी मार्किंग ग्राफमध्ये करायची गरज नाही आहे, तुम्हाला एक्सप्लेनेशन करण्यासाठी मी दिलेलं आहे. आता हे घेसाल तुम्ही 2 सेंटीमीटर, आता तुम्ही एवढं डिस्टन्स किती घेसाल 4 सेंटीमीटर. का 4 सेंटीमीटर? कारण 40 न्यूटन्स आहे. डाऊनवर्ड चालला तर हे असं डाऊनवर्ड, आणि हा अपवर्ड, ह्या अपवर्ड गेला होता आणि हा चालला डाऊनवर्ड. त्याच्यानंतर बघा डबल 30 सेंटीमीटर, 30 न्यूटन आहे. 30 न्यूटन म्हणजे की 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर वर जाणार. आता 3 सेंटीमीटर म्हणजे इथून तर वर एवढं 2 आहे, म्हणजे इथे ए बी सी आणि इथं नाव येणार डी. हा अपवर्ड गेला, हा डी, इतकं डिस्टन्स आहे समजा 3 सेंटीमीटर. थोडकी किती आहे? 30 न्यूटन ऑफ डबल, मग 50 न्यूटन काय जाणार आहे? डाऊन. म्हणजे आता बघा हे इथून तर एवढं डिस्टन्स किती होतं, हे आहे 3, इथे येईन तो ए बी सी डी, हा झाला ई, इथून तर हे किती आहे 5 सेंटीमीटर. कारण 1 सेंटीमीटर बरोबर 10 न्यूटन, तर 50 न्यूटन म्हणजे किती 5 सेंटीमीटर, इथं आला ई. त्याच्यानंतर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, पहिला आणि ए आणि ई हे काउंट करायचं, ए ई काय काउंट करायचं, ए आणि ई. आता आपल्याला रिझल्टन काढायचा, काय काढायचं आहे रिझल्टन. तर रिझल्टन इथं काढतो मी, रिझल्टन, रिझल्टन काढणं खूप सोपी आहे. याच्यात आर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे स्केल इंटू, आता याला नाव आपण ए ई दिलं, नाहीतर आपण ए शेवटच्या पॉईंटला आपण ए डॅश देत असतो नाव. काय देत असतो? ए डॅश. तुम्ही जर ए डॅश म्हटलं तरी चालेल, आता इथं नाव द्यायची काही गरज नाही. ए इंटू ए डॅश. आता स्केल किती आहे? स्केल आहे टोटल 10 न्यूटनची, आणि ए इंटू ए डॅश जर आपण काउंट केलं ए इंटू ए डॅश तर किती होते सांगा बरं. इतकं डिस्टन्स म्हणजे किती आहे? लास्ट किती आहे डी, डी पासून हे येतं 5, तर म्हणजे हे येते 4 येते, 4 ए पासून तर ए डॅशपर्यंतचं 4 येते. म्हणजे रिझल्टन किती आला? 40 न्यूटन. रिझल्टन किती आला? 40 न्यूटन, 10 इंटू 4, कारण की हे ए पासून ते ए डॅश, हा ए डॅश होय, हा किती येते 4 इंटू 10 म्हणजे 40 न्यूटन. आता लक्ष द्या हा झाला 40 न्यूटन. आता आपल्याला काढायचं आहे फनिक्युलर पॉलिगॉन. आणि अजून एक मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता बघा या एच्या जर समजा खाली येत असेल ए डॅश, एच्या काय येत असेल खाली, एच्या जर समजा ए डॅश काय येत असेल खाली येत असेल, तर आता तुम्हाला सर्वात पहिले समजणं गरजेचं आहे, एच्या जर खाली आला तर रिझल्टन तुमचा डाऊनवर्ड जातो. रिझल्टन कुठे जातो? डाऊनवर्ड. आणि या एच्या वर आला असता ए डॅश तर तो काय गेला असता? अपवर्ड गेला असता. तर रिझल्टन काय येणार आहे इथं? डाऊनवर्ड. का डाऊनवर्ड येणार आहे? कारण एच्या हा ए डॅश काय आला? खाली आला. जर समजा तुमचं इथं कन्फ्युजन होणार की बा रिझल्टन अपवर्ड घ्यायचा की डाऊनवर्ड घ्यायचा, तर तुम्ही काय करायचं माहीत आहे का? वर गेला तर पॉझिटिव्ह म्हणतो आपण, आणि खाली आला तर निगेटिव्ह, याची ॲडिशन करून घ्यायची. वर गेला तर पॉझिटिव्ह 20, खाली आला तर -40, वर गेला तर पॉझिटिव्ह 30, आणि खाली आला तर किती आला? -50, हा डाऊनवर्ड आहे. मग त्याच्यामुळे बघा 20 + 30 = 50, 50 - 50 = 0 म्हणजे -40, निगेटिव्ह म्हणजे काय होय? डाऊनवर्ड. निगेटिव्ह म्हणजे काय होय? डाऊनवर्ड. रिझल्टन काय आहे तुमचा? आता डाऊनवर्ड आहे. आता आपल्याला पोझिशन दाखवायचे, काय करायचे पोझिशन. या डायग्रामला वेक्टर डायग्राम म्हणतात. कोणती डायग्राम म्हणतात? वेक्टर डायग्राम. आता एक पॉईंट डिसाईड करायचा, कुठं पण अंदाजी पॉईंट आहे, याला पोल म्हणतात. याला काय म्हणतात? पोल. याला ओ नाव म्हणतात, ओ नाव द्यायचं, आणि याला पोल म्हणतात. पोलर डायग्राम काढायची. आता आपल्याला कोणती डायग्राम काढायची? पोलर. आता तुम्ही म्हणता सर हा पॉईंट कुठं द्यायचा? अप्रॉक्सिमेटली अंदाजे जवळपास देऊन द्यायचा या दोघांच्या मधात, किती थोडंसं अप्रॉक्सिमेटली अंदाजे. नंतर हे लाईन्स अशा पूर्ण जोडून टाकायच्या, हे लाईन अशा जोडायच्या. याला म्हणायचं हा झाला ओ बी, हा झाला ओ डी, हा झाला ओ ए, हा झाला ओ सी, आणि हा झाला ओ ए डॅश. हे पूर्ण नावं काय केले आपण? जोडले. नंतर बघा आता सर्वात आधी काय, आता आपल्याला इकडे आता इथे याच्यावर नाव दिलेले असतात आपण. इथं आहे ए, हा बी, हा सी, आणि हा काय डी, आणि तिकडे आहे समजा ए डॅश. तर सर्वात पहिले ए ओ पा, इथं काय आहे? ए आहे ए, तर ए ओ किंवा ओ ए, ओ ए पॅरलल घ्यायचे, पॅरलल पॅरलल, आणि हे इथं असे सेम बिलकुल, याला पॅरलल घ्यायचे आणि हे इथे येऊन जाईल. इथं नाव द्यायचं ए ओ.
किंवा ओ ए. त्यानंतर ए ओ झाल्यावर काय पाहिजे आता आपल्याला? ओ बी. हा ए ओ झाला, आता ओ बी. आता ओ बीला एक पॅरलल घ्यायची अशी आणि इथं लागून मला त्याची. हा झाला ओ बी किंवा बी ओ, कसंही म्हटलं तर चालते बी ओ. त्यानंतर मग आता आपल्याला पाहिजे ओ सी म्हणजे सी ओ. हे सी अशी घ्यायची आणि हे इथं. हा झाला सी ओ. नंतर पाहिजे आपल्याला डी ओ. हा डी घ्यायचा आणि हा द्यायचा डी ओ. आणि आखरीला आहे ओ ए डॅश. ओ ए डॅश इथं घेतली, इथं घेतली ओ ए डॅश. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो शेवटचा आहे, पहिला आणि शेवटचा, याला एक्सटेंड करायचे. याला काय करायचं? एक्सटेंड करायचं. हे असं अशी वाढवायची आणि हे पण काय करायचं? एक्सटेंड करायचं. हे पण अशी वाढवायची. मग जिथं यायचा जो मिड पॉईंट होते, कुठे येऊ शकते? याचा मिड पॉईंट जिथं होते, याचा मिड पॉईंट तो म्हणजे तुमचा रिझल्ट. हा पोझिशन आहे. हे अशी दाखवायची अशी लंबी. हा हा आहे तुमचा रिझल्टन. रिझल्टन आहे डाऊनवर्ड इथं याचा आर. आणि हे जे डिस्टन्स असते, हे डिस्टन्स असते एक्स. तर एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे डबल स्केल इन टू हे डिस्टन्स जे पण राहील. तर स्केल कितीची घेतली होती आपण? 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. आणि इथं हे जे मिड पॉईंटचं डिस्टन्स आहे, हे आपल्याला काय करायचं आहे? काउंट करायचं आहे किती आहे इथून. तर इथून तर एवढं डिस्टन्स जेवढं होईल, बघा आता 2 आणि 2 4 4 5 आणि 5 थोडंसं समोर गेलं म्हणजे 5.5 वगैरे येऊ शकते. तर इथं स्केल इन टू डिस्टन्स म्हणजे की 5.5. स्केल किती होती आपली? 1 इंटू 5.5 म्हणजे की हा झाला 5.5 मीटर. आणि रिझल्टन कसा चालला? डाउनवर्ड. हे झाली तुमची डायग्राम. याला फनिक्युलर पॉलिगॉन म्हणतो. फनिक्युलर पॉलिगॉन. आता लक्ष द्या, काय करायचं? पहिला आणि आखरीचा एक्सटेंड करायचा. जिथं बिट पॉईंट होते तिथं ऐकणे. आता लक्ष द्या, मी अंदाजे काढलेलं आहे हे डायग्राम्स, ग्राफवर काढलेला नाही आहे, म्हणून माझा थोडासा अंदाजे आलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस ग्राफवर काढसाल तर तुमचा ॲक्युरेटी होऊन जाईल. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.